नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि आज माझ्या चॅनल मध्ये पहिल्यांदाच मी एक रेसिपी व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत की या हाइड अँड सीक बिस्किट पासून आपण हे जिलेटो आईस्क्रीम कसं काय बनवू शकतो ते। पण जिलेटो माझा चॅनल सबस्क्राइब करेल त्याला मी ताबडतो हा व्हिडिओ दाखवेन। माझ्या 65 विनोदाच्या नादात तुम्ही हा व्हिडिओ बंद करण्याआधी मी थोडाही विलंब न करता आता सुरुवात करतो आपल्या या रेसिपीला। तर आता आपल्याला या आईस्क्रीमसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। आपल्याला लागणार आहे मिल्क, मिल्क पावडर, शुगर, कॉफी आणि ऑब्व्हियसली हाइड अँड सीक बिस्किट्स। आता या बिस्किट्सला आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे। आता मिक्सरमध्ये बिस्किटे टाकल्यानंतर आपल्याला एक बाउल साखर टाकायची आहे। मिक्सर चालू करा आणि या बिस्किटांची पावडर करा। त्यानंतर या पावडरमध्ये आपल्याला एक किंवा दोन टीस्पून कॉफी टाकायचे, म्हणजे टी आणि कॉफी नाही कॉफी टाकायचे 2 चमचे आणि मग याला प्रॉपरली मिक्स करायचे। आता या पावडर मध्ये आपल्याला 2 कप दूध टाकायचे। आणि याला प्रॉपरली मिक्स करायचे। आणि मग त्याच्यात एक बाउल मिल्क पावडर टाका। आणि त्याला 30 सेकंड साठी ब्लेंड करा। आता हे जे काही तयार झालेलं आहे ते जरी काहीतरी वेगळं वाटत असलं तरी ते चवीला उत्तम असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि हे सगळं एका एअरटाईट बॉक्स मध्ये टाका। आणि आता या मिश्रणातले एअर बबल्स काढण्यासाठी त्या कंटेनरला थोडं टॅप करा आणि सेट करून घ्या। आणि अशा प्रकारे आपलं जिलेटो आईस्क्रीम, होममेड जिलेटो आईस्क्रीम रेडी झालंय। चला आता वाट कसली बघताय, आईस्क्रीम खायला सुरुवात करा। मंडळी, आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।